नमस्कार, मी मयूरन्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या सीमेलगत वेवजी येथे गुजरात मधील नागरिकांनी घुसखोरी केल्याने महाराष्ट्र गुजरात सीमावाद उफाळून आला होता। मात्र हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करून पथदिवे उभारल्याने सीमेचा वाद सुरू असताना यातच गुगल मॅपने नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात दाखवल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे। त्यामुळे ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील मौजे वेवजी व गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील मौजे सोलसुंभा येथील हद्दीच्या भागात अतिक्रमण वाढवून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहे। त्यामुळे गावांची सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू झाले आहेत। ग्रामपंचायतीला ठराव सादर करण्याचे आदेश अधीक्षक भूमी अभिलेख यांनी वेवजी ग्रामपंचायतीला दिले आहेत। महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणिया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवर महाराष्ट्र गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे। वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नंबर 204 भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर 173 या दोन भूखंडावर दोन राज्यांची सीमा आहे। हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहत आहेत, तर गुगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमाणिया, झाई, अच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने प्रशासनाकडून चूक दुरुस्त करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्राच्या सीमेलगत वेवजी येथे गुजरातमधील नागरिकांनी घुसखोरी केल्याने महाराष्ट्र गुजरात सीमावाद उफाळून आला होता। याबाबतचे वृत्त अनेक माध्यमांनी प्रकाशित केले होते। त्यानंतर हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे। पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्द निशाणी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 133 नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत। त्यामुळे सीमेचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।